आमदार साहेब, जुन्नर तालुक्याचा पश्चिम भाग हा आदिवासी भाग, 40-50 हजार लोक तिकडे राहतात. भ्रमणध्वनीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. एखादा रुग्ण आजारी पडला किंवा एखाद्या महिन्याला काही प्रॉब्लेम झाला तर संपर्क साधता येत नाही. आपले प्रयत्न काय आहेत? खरं DPDC मध्ये प्रयत्न आमचे जोरामध्ये आहे. खरं तर हा सर्व सेंट्रलचा विषय आहे, म्हणजे केंद्राचा विषय म्हणून मी माझी भूमिका झटकणार नाही. खासदार साहेबांशी या बाबतीमध्ये मीटिंगमध्ये आम्ही अनेक वेळेला अधिकाऱ्यांशी या सगळ्या गोष्टीचे सवाल जवाब केलेले आहेत. आणि BSNLच्या माध्यमातून ज्या BSNLची यंत्रणा खासदार साहेब त्या प्रमुख असलेल्या सेंट्रल दिल्लीच्या संचालक पदावर काम करतात, त्यांची त्याच्यावर नियुक्ती आहे त्या पदावर. निश्चितपणे दादांचे प्रयत्नसुद्धा जोरात चालू आहे आणि पुढच्या 2-4 महिन्यामध्ये जर ह्या उन्हाळ्याच्या मेपर्यंत मोठा रिझल्ट येईल. जवळजवळ 5 ते 6 टावर हे संपूर्ण त्यांनी अंतर्भूत केलेले आहेत. लवकरच आपल्याला BSNLच्या आणि पश्चिम भागातल्या दळणवळणाची आपण म्हणतात ती गोष्ट खरी आहे वाणी साहेब, की फार लोकांची अडचण आहे. आजारी एखादा पेशंट पडला तर त्यांनी ॲम्ब्युलन्स कशी मागवावी, कारण आज कुठल्या पद्धतीचा संदेश खाली पोचू शकत नाही. एखाद्याला सर्प चावला, एखाद्याला कुठला हल्ला झाला, एखादा दरोडेखोर आला, एखाद्या समजा त्या ठिकाणी चोरी घडली किंवा कुठलाही बनाव झाला तर फार तातडीने त्या ठिकाणी मदत मिळू शकत नाही, कारण तर काय संपर्क होत नाही. BSNLच्या माध्यमातून मी आदरणीय शिवाजी आढळ पाटील साहेबांना सातत्याने पाठपुरावा करण्यामध्ये मी सुद्धा त्यांच्या बरोबरीने प्रयत्न करतो आहे. आणि मला खात्री आहे की खासदार साहेबांच्या प्रयत्नातून BSNLचे सगळे टावर पश्चिम भागातले लवकरच चालू होतील. आमदार साहेब, मागील वर्षी जुन्नर नगरपालिकेची निवडणूक म्हणून मुख्यमंत्री साहेब जुन्नर शहरामध्ये आले नाहीत, या वर्षीचं नियोजन कसं आहे? मागच्या वर्षीच्या आचारसंहितेमुळे खरं तर पुरस्कार वाटता आले नाहीत. पूर्वीच्या काळामध्ये शिवने भूषण एखाद्या माणसाचा सन्मान व्हायचा. मी हा विचार करायचा, वर्षाला एकच जर शिवने भूषण दिलं आणि विविध असलेल्या वेगळ्या वेगळ्या ज्या घटक आहेत, मग शेती घटक वेगळा आहे, शैक्षणिक संकुल वेगळं आहे, वैद्यकीय क्षेत्र वेगळं आहे, संत महात्मे संत भूमीचे संत महाराज वेगळे आहेत, आणि या सगळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, साहित्यिक आहे, कला संस्कृतीचा वर्ग आहे, महिलांचं महिला पण आहे, आणि मग यांना समान पद्धतीने ज्यावेळेला आपण निर्णय घ्यायचा, मग मी मागच्या वर्षी जवळजवळ 9 लोकांना शिवने भूषण डिक्लेअर केले. परंतु दुर्दैवाने मागच्या वेळेला ते डिक्लेअर करून सुद्धा आपल्याजवळच ठेवावं लागले. त्याचं एकमेव कारण असं की मागच्या वेळेला आचारसंहिता जुन्नरची होती आणि त्यामुळे आपल्याला ते काम करता नाही आलं. यावर्षी मात्र शिवनेर महोत्सव साजरा होतोय, शासनाने डिक्लेअर केलंय. जे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत आदरणीय विनोद तावडे साहेब यांनी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी शिवनेर महोत्सवाचं डिक्लेरेशन केले. गेले 3 वर्षांनी आता शिवनेर महोत्सव येणार. जसा रायगड महोत्सव होतो तसा शिवनेर महोत्सव यावर्षीपासून चालू होतोय आणि 17, 18, 19 फेब्रुवारीला 3 दिवस फार मोठ्या पद्धतीचं आयोजन सरकारच्या माध्यमातून सर्व पक्षीय जी मंडळी आहेत त्यांना मी कॉलिंग करणार आहे पुढच्या 2-3 दिवसामध्ये आणि एक चांगली बैठक जुन्नरच्या रेशासला घेऊन त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे नेते, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, त्यांचे सदस्य, नगरपालिका नगराध्यक्ष, त्यांचे सर्व नगरसेवक, सन्मान्य कृषी उत्पन्न बाजार समिती, विज्ञान कारखाना आणि खरेदी विक्री संघ अशा अंगीकृत असलेल्या सगळ्या संस्था आणि सर्व पक्ष सर्व लोकांना बरोबर घेऊन, मुस्लिम बांधवांना सुद्धा बरोबर घेऊन, सर्व पक्ष धर्मीय लोकांना बरोबर घेऊन, छत्रपती शिवराय सर्वांचे होते, आराध्य दैवत या मातीचे आहेत आणि म्हणून चांगला शिवनेर महोत्सव त्या ठिकाणी देणार आहोत, करणार आहोत आपण. परंतु विशेषतः शिवनेर भूषणमध्ये मातृशी जी आपण नावं घेतली, पत्रकारमध्ये भरत आवचट साहेब, महिलांमध्ये राजश्रीताई बोरकर, सुंदरताई कुराडे, शैक्षणिक संकुलाचं काम चांगलं उभं करणारे अतिशय निगर्वी आणि साधं व्यक्तीवर महत्व म्हणजे तात्यासाहेब गुंजाळ, हरिभक्त परायण विष्णुपंत महाराज ढमाले, एक सात्विक व्यक्तिमत्व, आज 90 वर्षाचं जवळपास वय त्यांचं झालेलं आहे. सन्माननीय गणेश वाळूज जे आमच्या पिंपळवंडी गावचे वाळूवाडीचे सुपुत्र आहेत, ते IFS झाले आहेत, म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस याच्यामध्ये त्यांनी नामांकन मिळवलं आणि देशा पातळीवर त्याची निवड झाली आणि आज ते सेवेमध्ये रुजू झाले. तर त्यांना एक आपण त्यावेळेला शिवनेर भूषण पुरस्कार जाहीर केला. शेतीमध्ये अतिशय उंच नाव असलेले आदरणीय मुरलीधरशेठ काळे, म्हणजे आपले निवृत्तीशेठ काळे जे कृषी उत्पन्न बाजार संचालक आहेत, त्यांचे वडील, त्यांना मागच्या वेळी आपण पुरस्कार जाहीर केला आहे. सामाजिक नेतृत्व कसं असावं म्हणून जेल बाबळेसारखं एक निस्वार्थी व्यक्तिमत्व आणि जेल बाबळे साहेबांची आपण त्या मागच्या वेळेला घोषणा केली, ते ज्येष्ठ नागरिक संघाचे व्यक्तिमत्व आहे आणि एकदम निरागस आणि साधं व्यक्तिमत्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक शहीद झाला आपल्या महाबरवाडी खोऱ्यातला एक मुलगा जो काश्मीरकडे रवाना होता, पंजाबच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झाला आणि अपघातामध्ये
कमी वयामध्ये हा वयाच्या 35-36 वयाच्या मध्ये हा तरुण मुलगा दारातर्ती पडला. त्याचं नाव आहे शहीद प्रमोद भाबरे. त्या कुटुंबाला मी माझ्या वतीने 5 लाख रुपये त्या कुटुंबाला मदत जाहीर केली होती त्यावेळेला दशकविधीच्या वेळेला. आणि मुख्यमंत्रीजींची वाट पाहतो म्हणून ते सर्टिफिकेट मी माझं ते डिपॉझिट केलेल्या पैशाचं तसंच माझ्यावर ठेवलं आहे. ते सुद्धा उद्याच्या शिवनेर भूषणच्या कार्यक्रमातला मरणोत्तर शिवनेर भूषण असं डिक्लेरेशन करून ते 5 लाख रुपयाचा जो त्यांना केलेली मदत त्या कुटुंबाला आहे ती मुख्यमंत्री असते त्यांच्या कुटुंबाला द्यायची निश्चित केलेलं आहे. या वर्षीच्या शिवनेर भूषणमध्ये शैक्षणिक संकुलाचं चांगलं काम केलं परंतु ते हयात राहिलेल्या त्यांच्या जवळजवळ 34 ब्रांचेस आहे. ते ओतूर निवासी असलेले कैलासवासी विलास सर तांबे यांना मरणोत्तर शिवनेर भूषण व त्यांची पत्नी आणि त्यांची 2 मुलं आहे विशाल आणि वैभव आणि त्यांच्या पत्नी आहेत या तिघांनाही बोलवून त्या ठिकाणी मुख्यमंत्री जे असते यावर्षीचा असलेला तो शिवनेर भूषण शिक्षक सम्राट म्हणून आपण देणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे की यावर्षी हरिभक्त परायण ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचं काम केलं व्यसनापासून तरुण वाचले पाहिजे म्हणून काम केलं आणि खोट्या सगळ्या गोष्टीच्या प्रवृत्ती घडून पाडल्या पाहिजे म्हणून ज्यांनी उभ्या महाराष्ट्रामध्ये काम केलं ते या जुन्नर तालुका वडगाव सालीचे सुपुत्र हरिभक्त परायण आदरणीय माऊली महाराज भाबळे यांना हा किताब यावर्षीचा संतांचा देणार आहोत. पत्रकारामध्ये यावेळेला दत्ता मस्कर आपण जाणताय की दत्ता मस्करांची लेखणी अतिशय या संपूर्ण असलेल्या पुणे जिल्ह्याला ग्रामीणला माहीत आहे. मागच्या वर्षीचा पुरस्कार आपण जो दिला आहे त्याच्यामध्ये अवचर साहेबांचं नाव होतं. यावर्षीचा पुरस्कार दत्ता मस्कर साहेबांना देण्यात येत आहे. त्यानंतर या वर्षीचा कलात्मक असलेला पुरस्कार की ज्यांची कलेच्या बाबतीमध्ये तमाशा असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल साहित्य असेल कला असेल याच्यामध्ये एक रत्न आपल्याला जन्माला आले मिनाखोऱ्यामध्ये त्या पिंपळगाव ह्या गावचे आर्वी पिंपळगावचे सुपुत्र सन्माननीय प्रकाशजी खांडगे यांना सुद्धा यावर्षीचा कला पुरस्कार शिवनेर भूषण नावाने गौरवण्यात येईल. त्याचप्रमाणे उत्तम शेतीचं नियोजन आणि मोठ्या प्रमाणातली शेती ज्या माणसाने खडतर आयुष्याची सुरुवात केली 5 गुंठे जमीन नसताना आज हजारो एकरच्या जमिनीचं जे शेतीतून मालक झाले आणि लोकांना आदर्श केला अनेकांना ज्यांनी आयुष्यामध्ये उभं करण्याचं काम केलं ते प्रगतशील शेतकरी आदरणीय केरू शेठ कोंडाजी वेठेकर यांना यावर्षीचा असलेला शेती पुरस्कार शिवनेर पुरस्कार देणार आहोत. आणि दुसरे जे द्राक्षेच्या बाबतीमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये ज्यांचे द्राक्षामध्ये फार उंच अशी भूमिका राहिलेली आहे आजही त्यांची मालाची क्वालिटी आणि मालाची विक्री शेतीच्या बाबतीमध्ये जर पाहायचं असेल तर अनेक जिल्ह्यातून लोक त्यांना भेटायला येतात. ते सन्माननीय महादेव शेठ भाऊसाहेब वाघ यांनासुद्धा शेतीच्या अतिशय अत्याधुनिक शेतीची चांगली भूमिका स्पष्ट केल्याबद्दल त्यांनासुद्धा शिवनेर भूषण पुरस्कार देण्यात येत आहे. काही महिलांचं नाव यावर्षी राहिले ते मी आता 1-2 दिवसामध्ये नक्की करणार आहे. आणि मला आनंद वाटतो की शिवनेर भूषण पुरस्कार मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांच्या माध्यमातून प्रत्येकाला एक मानचिन्ह सन्मानचिन्ह आणि बरोबर 11,000 रुपये प्रत्येक व्यक्तीला आपल्या माध्यमातून जाणार आहे. आणि हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे की शिवनेर भूषणच्या मालिकेला एकाचे अनेक करण्यामध्ये मी पुढाकार घेऊ शकलो न्याय देऊ शकलो आणि तो न्याय देण्यासाठी खरं तर ही खुर्ची मला आम जनतेने माझ्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली म्हणून मला हा शिवनेर भूषण पुरस्कार देताना अतिशय आनंद होतो.